शासनसेवेत कायम करून ब गट दर्जा देण्यात यावा केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार चाळीस हजार रकमेवर मानधन वाढ आणि अनुभव बोनस देण्यात यावा मूळ वेतनाच्या दहा टक्के कामावर आधारित मोबदला भविष्य निर्वाह निधी विमा संरक्षण मिळावे या प्रमुख मागण्यांसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी आरोग्य अधिकाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरू आहे मागण्या मान्य नाही झाल्या तर यापुढे उग्र आंदोलन करणार असल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले आज आमचं कामबंद आंदोलन आहे राज्यव्यापी तर आमचे प्रमुख मागण्या अशा आहेत की आम्ही गेल्या सहा वर्षापासून ह्या संस्थेमध्ये काम करत आहोत आपल्या महाराष्ट्रामध्ये सी एच ओचं कॅडर हे नव्याने आलेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला फोटी जो पेमेंट दिलेला आहे त्याच्यामध्ये पण डिवायडेशन केलेलं आहे तर त्याच्यामध्ये आमचं म्हणणं एवढंच आहे की जे बाकीच्या राज्यांमध्ये जसं सी एच ओनं पर्मनंट केलेलं आहे त्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्हाला परमनंट करण्यात यावं कारण आता ही काळाची गरज झालेली आहे आणि दुसरी गोष्ट की आमचं आर्थिक शोषण न होण्यासाठी जसं की टीमबेस इन्सेंटिव्ह जो आहे तो आम्हाला सरसगट मानधन देण्यात द्याव कारण की की ते आमचं एकट्याचं काम नसून हे टीमचं आहे त्यांचे पेमेंट भरपूर असल्यामुळे त्यांना त्याचा इफेक्ट नाही पडत पण आम्ही जर पूर्णपणे काम करतोय तर आम्हाला पूर्ण फिक्स पेमेंट असायला पाहिजे आणि आम्हाला परमनंट करावं अशी आमची मागणी मागील सहा वर्षापासून आम्ही अविरत आरोग्य सेवा देत आहोत परंतु अद्याप आम्हाला इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना लागू असलेला पाच पर्सेंट इन्क्रीमेंट लॉयल्टी बोनस देण्यात आलेलं नाही शासन शासन आम्हाला म्हणतं की व समुदाय आरोग्य अधिकारी यांना बदलीचे धोरण नाही परंतु जेव्हा भरती प्रक्रिया राबवण्यात आली तेव्हा यामध्ये बऱ्याचशा त्रुटी होत्या भरती प्रक्रिया राबवण्यात आली एंट्री जी आहे आमची ती बंद करत आहोत पुन्हा तारखेपासून जानेवारी काम बंद आंदोलन करीत आहोत एका समाजकंटकाने चौदा जानेवारी रोजी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याच्या निषेधार्थ काल शिरपूर बंद ठेवण्यात आलं होतं आज त्याचेच पडसाद रिसोडमध्ये मध्ये दिसून आले आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी यासाठी आज या रिसोड शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला शहर कडकडीत बंद ठेवून निषेध करण्यात आला दरम्यान मोर्चेकरांनी प्रचंड प्रमाणात घोषणा देत निषेध नोंदवला यावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमाअंतर्गत वाशिम तालुक्यातील मौजे कृष्णा येथे तृणधान्यांचा जागर कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथील आहारतज्ञ सुनीता लाहोरे कृष्णाचे सरपंच राठोड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आहेर तंत्र अधिकारी दिलीप कंकाळ तालुका कृषी अधिकारी उमेश राठोड कृषी पर्यवेक्षक नितीन उलेमाले यांच्यासह गावातील ग्रामपंचायत सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच या कार्यक्रमाला गावातील महिला व पुरुष शेतकरी व शेतमजूर बहुसंख्येने उपस्थित होते येत्या तीस जानेवारी रोजी अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत आहे या निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यात यावे असे निर्देश निवडणूक निरीक्षक श्री पंकज कुमार यांनी दिले श्री पंकज कुमार यांनी निवडणूक तयारीचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित सभेत घेतला जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणू संसर्गाचे संकट पूर्णत नियंत्रणात आहे ही आशादायक स्थिती पंधरा जानेवारीलाही कायम राहिली नव्याने एकही कोरोनाबाधित व्यक्ती आढळला नाही गृह विलगीकरणात सध्या चार जण उपचाराखाली आहेत गेल्या काही दिवसात तर बाधितांच्या बाबतीत अधिकांश दिवस निरंक ठरत असून ही स्थिती पंधरा जानेवारीलाही कायम राहिली सोयाबीनचे दर गत आठवड्यात सुरुवातीचे दोन दिवस स्थिर असलेले सोयाबीनचे दर आता पुन्हा वाढले आहेत वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी सोयाबीनला पाच हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटलच्या दर मिळाला त्यामुळे पुढच्या आठवड्यात सोयाबीनला कसे भाव मिळतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे खरेदी विक्री संघ रिसोर्टच्या सोळा जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे या सहकार विकास पॅनलचे सात उमेदवार अविरोध झाले आहेत त्यामुळे आता उर्वरित नऊ जागांसाठी चांगली चुरस निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे रिसोड स्थानिक खरेदी विक्री संघातील सोळा जागांसाठी एकवीस जानेवारीला निवडणूक होणार असून या निवडणुकीत सहकार विकास पॅनल शिंदे शिवसेना गट समर्थक पॅनल तसेच उद्धव ठाकरे गट समर्थक पॅनल रिंगणात या आहेत यात सोळापैकी सात जागांवर सहकार पॅनलचे उमेदवार अविरोध निवडून आले आहेत मुंगळा येथे नेहरू युवा केंद्र वाशिम व नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळ मुंगळा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन अठरा व एकोणवीस जानेवारी रोजी श्री मोरेश्वर विद्यालय मुंगळा येथे करण्यात आले आहे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळ मुंगळा येथील नंदकिशोर वनस्कर तालुका समन्वयक सोनाली रोकडे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन नेहरू युवा केंद्र वाशिमच्या वतीने करण्यात आले आहे